जेसपी चमचे सर्व खेळाडू आयोजक पदाधिकारी कार्यकर्ते सर्वच आपल्याला पाहायला मिळतात।
यस थैंक यू धन्यवाद। यानंतर सर्वांना विनंती आहे की आपण ज्या ठिकाणी आहात तिथे उभे रहा, कॅप डोक्यावरची काढा, राष्ट्रगीत आपण घेणार आहोत आणि त्यानंतर अंतिम सामन्याला सुरुवात होईल। सर्व खेळाडू मायबाप गडा रसिक जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना विनंती आहे आपण ज्या ठिकाणी आहात तिथे उभे रहा। यानंतर राष्ट्रगीत आपण घेतोय आणि त्यानंतर अंतिम सामन्याचा टॉस आणि अंतिम सामन्याला सुरुवात होईल। साऊंड दादा आपण रेडी आहात। गण मन अधिनाय साउंड टेक रेडी 1 2 3 स्टार्ट। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। थैंक यू। या दरम्यान टेनिस क्रिकेट विश्वाला पडलेले गोड स्वप्न, टेनिस क्रिकेट विश्वाची आख्यायिका बनून राहिलेला खेळाडू, टेनिस क्रिकेटचा ब्रँड अम्बेसिडर म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं, ते कृष्णा लक्ष्मण सातपुते हे देखील या ठिकाणी आज त्यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय। आगतम स्वागतम सुस्वागतम। यानंतर अंतिम सामन्याचा नाणेफेकीचा कौल म्हणजे टॉस घेतला जाईल, ओळख परेड होईल आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात होईल। संघर्ष नायक चषक 2023 अंतिम दिवस मेगा फायनल। Oh,
हॅलो. आणि आता मुख्य खेळपट्टीमध्ये आपण पाहतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सन्माननीय यशवंत भाऊ नडगम हे देखील क्रिकेटचा आनंद घेत आहेत. भाऊंचं काम आपण नेहमीच पाहिलंय, क्रीडा क्षेत्र असू दे, कलाक्षेत्र असू दे, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असणारे आपले भाऊ. तुम्हाला सर्वांचे लाडकं नेतृत्व सध्या क्रिकेटचा देखील आस्वाद घेत आहेत. क्रिकेटवर भरपूर प्रेम आणि नेहमीच इतर क्षेत्रात चांगली बॅटिंग करणारे भाऊ आज क्रिकेटच्या पटलावर देखील बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. तर फायनलचा टॉस, रेड रॉकर्स वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट, म्हणजेच काय, रेड रॉकर्स टीमने टॉस जिंकलाय. पहिल्या इनिंग मध्ये ते क्षेत्ररक्षण करतील. दोन्ही टीम्स आपला ट्वेल्थ मॅन आम्हाला समालोचन कक्षामध्ये द्या. बॅक क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेटमय असं वातावरण. सर परशुराम भाऊ महाविद्यालय टिळक रोड पुणे इथून थेट ऍक्शनला सुरुवात होईल. 22 एप्रिल 2023 ला ही स्पर्धा सुरू झाली आणि आज बघता बघता शेवटच्या दिवसात आपण दाखल झालो लाखमोलाची स्पर्धा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे आधारस्तंभ आदरणीय सन्माननीय यशवंत भाऊ नडगम यांचा भक्कम पाठिंबा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अगाजी पायर रामभाऊ जाधव यांच्या दोन्ही सहकार्यांनी या स्पर्धेची या ठिकाणी उभारणी केली. आणि सध्या सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये असनस्त बा. मुख्य मंचावर कृष्णा सातपोतेला तुम्ही पहा. सध्या खेळपट्टीमध्ये खेळाडूंसोबत चर्चा देखील करतोय. काल या खेळाडूंनी या स्पर्धेतलं सर्वाधिक वेगवान अर्धशतक झळकावलं. 17 बॉलमध्ये 56 धावा, एक चांगला नॉक पेश केला. पोर्तुगालचा संघ तिथे अपयशी ठरला, परंतु आज खेळाडू वृत्तीने एक चांगला खेळाडू हीच तर ओळख असते. काल संघ पराभूत झाला, परंतु आज कृष्णा सातपुते या स्पर्धेसाठी इथे आवर्जून उपस्थित राहिला ही स्पर्धा पाहण्यासाठी. आणि नेहमी मोठ्या खेळाडूंची ओळख असते की ज्या ज्यावेळी ते पराभूत होतात त्यानंतर ज्या संघांसमोर ज्या खेळाडूंसमोर आपण खेळलो त्यांचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित राहणं म्हणजे खूप महत्वाचं राहतं. चला फार वेळ घेऊ नका, मॅचला सुरू. आगतम स्वागतम सुस्वागतम पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं सहर्ष हार्दिकाधिक स्वागत. आकाश भाऊ पायाळ यांचा आज वाढदिवस, लक्ष लक्ष शुभेच्छा. त्याचबरोबर नियमावली आमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय, आमच्यापर्यंत पोहोचली तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो. 6 षटकांचा सामना असेल. चालू मॅच मध्ये जर बॉल फुटला तर त्या बॉलवर विकेट किंवा जे काही रन असतील ते तुम्हाला दिले जातील, याची दखल घ्या. मॅचचा पहिला बॉल पडायच्या आधी ट्वेल्थ मॅन कॉम्बॉक्स मध्ये पाठवा आणि पहा सध्या आपल्या स्क्रीनवर कृष्णा लक्ष्मण सातपोते, टेनिस क्रिकेटचा डॉन, टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर. अकादी देशांमध्ये जाऊन भरपूर क्रिकेट ज्या खेळाडूने गाजवलं, जवळपास 30 शतकं ज्या खेळाडूच्या नावावर, आणि तो देखील इथे दाखल झालाय आज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. त्याचं देखील आम्ही पुन्हा एकदा सहर्ष अधिकाधिक स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम.
ट्वेल्थ मैन बडवा, टीम रेड रॉकर्स आणि टीम प्रशांत भाऊ सपकाळ स्पोर्ट्स फाउंडेशन सांगवी. ट्वेल्थ मॅन आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. काय पाहिजे बॉल? चला बॅटर्स पाठवा. मॅचचा पहिला बॉल पडायच्या आधी ट्वेल्थ मॅन कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. रोहन खरात, ट्वेल्थ मॅन बडवा. हा लास्ट कॉल आहे, यानंतर डायरेक्ट पेनल्टी. सतराशे त्र्याहत्तर ला ईस्ट इंडिया कंपनीचे काही नाविक पहिल्यांदा बडोद्यात क्रिकेट खेळले आणि तिथून मात्र भारतीय देशात क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार आपण पाहिला. 25 जून 1983 ला भारतीय संघाने वेस्ट इंडिजला पराभूत करत पहिला विश्वकरंडक उंचावला आणि त्यानंतर गल्लीतील क्रिकेट अक्षरशः बहरत निघताना आपण पाहिले. आणि याच क्रिकेटचा भाग असलेले हे टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व आज एका मोठ्या उंचीवर आपण पाहतो. आणि याच टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामांकित स्पर्धा संघर्ष नायक चषक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीचं औचित्य साधून या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन. मॅच थांबवा 5 मिनिटं. पंचांना विनंती आहे मॅच थांबवा.
मॅचला सुरुवात करून घ्या. हॅलो पहिल्या बॉलवर अंपायर सिग्नल येतोय नो बॉल नो स्टेपिंग आणि त्यानंतर आता रन मिळतील पहिल्या बॉलवर. एकदा विनंती असेल या स्पर्धेच्या मेगा फायनल साठी जोरदार टाळ्या होऊ देत संघर्ष नायक चषक 2020 मेगा फायनल पंचांसोबत बात करू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल आणि तो तुम्हाला स्वीकारार्ह करावा लागेल याची दखल घ्या. बबलू पाटील अँड टीम रेड रॉकर्स आपल्यासाठी विनंती आहे यासाठी रिव्ह्यू नाही आपल्याकडे. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम असेल. पंचांना विनंती आहे चला आपण सामना सुरू करूया. चला फार वेळ चर्चा नकोय. दोन्ही सलामीवीर मैदानात पोहोचलेत. टॉस जिंकला रेड रॉकर्स टीमने. टॉस जिंकल्यानंतर संघनायकाने निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. अगदी पहिला बॉल इथे पडला सिग्नल आले नो बॉल म्हणजेच काय. नेक्स्ट बॉल उघडा डोळे बघा नीट कर्पूरचा बॉल असेल फ्री हिट आणि अफ्रीडीच्या बॉलवर काय कहाणी असेल या चेंडूची. गोलंदाजी माकवर तुम्ही पाहू शकाल सौरभ स्ट्राइकिंग इनला दत्ता पवार. दत्ता पवारची पॉवर या संपूर्ण स्पर्धेत आपण पाहिली त्याच्या बरोबर शरद पारगे दत्ता पवार मावळभूषण या संपूर्ण स्पर्धेत खूप चांगली बॅटिंग त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस आपण पाहिलाय. गोलंदाजी माकवर सौरभ सौरभ बिराजदार लेफ्ट मोठी विकेट नाही पुढचा बॉल यावेळी बाहेर टाकला बॉल तिथून उडवलाय थर्ड मॅनला दिशा दिली आहे बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचलाय. रन मिळतील दोन पैकी थोडी खराब प्रयत्न
आणखी एक चांगला स्ट्रोक बल्डीप स्क्वेअर लिखला. येस थँक यू, वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक अधिक स्वागत. संघर्ष नायक चषक अंतिम लढत याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा दिस गोड व्हावा. आणि अगदी शेवटच्या दिवसात ही स्पर्धा दाखल झाली. बघता बघता अंतिम सामन्याच्या दिशेने आपण दाखल झालो. पहिल्या ओव्हरचा अखेर सध्या रंगलाय. प्रथमेश बिराजदार तुळजापूरमधून दाखल झाला, सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूर, आणि तिथून ही स्पर्धा खेळण्यासाठी हा खेळाडू इथे दाखल झालाय. त्याच्या विरोधात शरद पारगे आणि दत्ता पवार ही सलामीवीरांची जोडी. नेक्स्ट बॉल रन झाली स्कोरकार्डवर 8. हा चेंडू स्क्वेअर किट केलाय, वॉड शॉट गॅप मध्ये टॅप केलाय. थँक्यू डीजे. एखाद्या सुई मधून धागा काढावा, अगदी दोन प्लेअरच्या मधून हा फटका इथे सजवलाय. नेत्र दीपक स्ट्रोक रन मिळतील 4. या चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 12. मेगा फायनल ग्रँड फिनाले अंतिम सामना आपण पाहतोय रेड रॉकर्स टीम कडून. सध्या गोलंदाजी माकूर आपण पाहतोय. मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. एक खेळाडू डीप मिड विकेट, दुसरा खेळाडू डीप स्क्वेअर लेगला. प्रथमेश बिराजदार पुढचा चेंडू खुलबट टप्प्याचा बॉल इथे फ्रंटवर सौरभ बिराजदार आपल्याला पाहिजे. सौरभ बिराजदार मिलिटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आता होतोय. रन झाली स्कोर कार्डवर आतापर्यंत 12. बॉल थोडासा पुढे टिपला, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय बॉल. कव्हर्स मध्ये एक चांगला फटका. रन झाले 13 विदाउट लॉस. वेल बिगन इज हाफ डन. एक चांगली सुरुवात, तुमचं अर्धकाम पूर्ण करते. सौरभ बिराजदार पुढचा चेंडू, बॅटची कडा घेतली आहे आणि त्यानंतर बॉल हवेत. यश तिरक्षकाने झेल टिपलाय. पहिला गडी ओ यू टी आउट. फलंदाज बात येस डीजे. पहिल्या विकेटचं पतन. शरद पारगेची विकेट. मागच्या मॅच मध्ये अक्षरशः बरसला, काल देखील चांगली बॅटिंग केली. पहिल्या विकेटचं पतन. रन झाले स्कोर कार्डवर 13-1. या मॅचचा टॉस जिंकला रेड रॉकर्सने. रेड रॉकर्स टीमने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि अगदी पहिल्या ओव्हरमध्ये एक मोठा धक्का दिलाय शरद पारगे. अमागारी परतलाय 13 गडीबाद. सौरभ बिराजदारच्या खात्यात अखेर ही विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित तांबे. चौथ्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये कृष्णा लक्ष्मण सातपुतेचा एक अफलातून झेल या खेळाडूने टिपला. आज फलंदाजाच्या भूमिकेत असेल अमित तांबे. मंचावर पहा कृष्णा सातपुतेला आपण पाहू शकाल. टेनिस क्रिकेटची आख्यायिका गाव बनून राहिलेला खेळाडू. बँड ऑफ टेनिस क्रिकेट तो देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहे. अनेक मान्यवर सध्या आमच्या मुख्य मंचावर. सर्वांचं पुन्हा एकदा संघर्ष नायक चषकमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत असेल. गोलंदाजी माकवर गोलंदाज सज्ज होईल. एकच मिनिट सामना थांबवा. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा खेळाडू नाव पोचवा आमच्यापर्यंत. हरी शेख जो बदलापूरमधून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय मुंबई ते पुणे.
बदलापुर मुंबई ते पुणे अंतर कापून गोलंदाजी ते दाखल झाले. आधीच्या मॅच मध्ये खूप चांगली बोली. रेट मोदी विकेट ने बॉल पुढे टाकलाय. खूप चांगला फटका. कॉपी बुक स्टाइल ने मिड ऑफ मधून बॉल चाललाय. कोणीतरी डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल गेले. डीप एक्स्ट्रा कव्हरला तिथे सिंगल प्राप्त केली. दादा पवारच्या खात्यात ती सिंगल. या सिंगलने दाखवलं पुढे सरकेल. व्हाइट बॉल सिग्नल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22. हॅलो या वी लॉट केलाय. प्रॉपर टायमिंग. मरीचे हॅलो रन झाले स्कोर कार्ड वर 21. यावी देखील लॉफ केलाय. बॉल हवेत. प्रॉपर टायमिंग. व्हॉट अ शॉट. वाईड डिश लॉन्ग ऑन मधून बॉल पाठवलाय. सडक पे कडक. जी आ जाय धडक. इट्स अ ह्यूज इट सिक्स. बॉल पुढे टाकला. तिथून उडवलाय अरिफ शेखच्या विरोधात. जो खेळाडू बदलापूर मधून इथे दाखल झाला या स्पर्धेत खेळण्यासाठी अमित तांबे. नाम तो सुना होगा. रन झाली स्कोर कार्ड वर 27. टॉस ओपन विकेट. शरद पारखेने या मॅच मध्ये थोडस नाराज केले. त्याने तो बंडाऊटच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्याच्या बॅट मधून तडाखा. परंतु अरिफ शेख देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. फिंगर रोल केले. यावेळी पहा डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत उडवलाय. आणखीन एक धमाका. बॅक टू बॅक बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय षटकार. येस डीजे. रन झाले स्कोर कार्ड वर 33. लॉस ओपन विकेट. बॅक टू बॅक चे दोन बुड्डे फटके इथे दाखवले. अरिफ शेखला आसमान दाखवले. पुढचा बॉल फिंगर रोल केले. यावी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पहा कृष्णा गवळी भरपूर वेगाने आलाय. आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. डायरेक्ट थ्रो. तिसऱ्या पंचानं आता रेफर केलं गेलंय. सिग्नल येतोय आउट. दत्ता पवार. महत्वाची विकेट इथे मिळते. ऍक्शन रिप्ले पहा आपल्या स्क्रीनवर. हलक्या त्याने शेवटच्या मोमेंटला बॉलला दिशा दिली. गलीमध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचला. कृष्णा गवळी. तिथून त्याने धाव घेतली बॉलवर. आणि त्यानंतर जसा बॉल उचलला. हीच तर आपण म्हणत असतो आकाशातून एखादी घार ज्या पद्धतीने शिकार करण्यासाठी शिकारवर नजर ठेवते आणि लगेच झडप घालते तसाच कृष्णा गवळी बॉलवर नजर ठेवली. भरपूर धावला. तिथून बॉल उचलला. डायरेक्ट हिट. व्हॉट अ फिल्डिंग. एक्सलंट एफर्ट्स. फलंदाज बाद. दत्ता पवार खांदे खालावलेत. स्पष्ट नाराज. या मॅच मध्ये फायनल मध्ये भरपूर हत्या म्हणावी लागेल. आपल्या बॅट कडे पाहतोय. ज्यावी क्रिकेटच्या पटल्यावर तुम्ही धाव बात होता. अगदी एखाद्या व्यक्तीचा ब्रेकअप व्हावा त्यानंतर जेवढा त्रास होत नाही तेवढा त्रास ज्यावेळी तुम्ही धाव बात होता त्यावेळी होतो. आणि तेच आता अनुभवत असेल दत्ता पवार. कारण बॅटमधून ज्यावेळी धावा येत असतात अशावेळी एक चांगली इनिंग आपल्या टीमसाठी खेळायची असते आणि अशावेळी आपली विकेट धावपाच्या स्वरूपात जाणे म्हणजे क्रिकेटमधली आत्महत्या. आणि आता तेच फिलिंग सध्या दत्ता पवारच्या मनात असतील. वेल प्लेड चॅम्प. दुसऱ्या विकेटचं पतन. रन झाली स्कोर कार्ड वर आत्तापर्यंत 33. लॉस ऑफ टू विकेट्स.
अमित तांबेच्या जोडीला आता मैदानाच्या आतमध्ये मयूर कारंडे गायरी बडगावचा खेळाडू मयूर कारंडे तर ओव्हर नंबर उमेश कदम तीन साठी दाखल झालाय. ओव्हर नंबर तीन क्षेत्ररक्षणात असेल बदल अमित तांबे आणि मयूर कारंडे. अमित तांबेच्या बॅटमधून तीन मोठे फटके आपण पाहिलेत कन्झिक्युटिव्ह हिट्स. रन झाले स्कोर कार्ड वरती 33 दोन षटकांचा खेळ संपलाय. मेंडेटरी पॉवर प्लेची दोन षटकं संपली आहेत. 33 धावा उमेश कदम पहिला बॉल राईट अराउंड विकेट ने फुल लेनचा बॉल ऑन साइड ला लॉफ्ट केलाय. बॉल हवेत भरपूर एलिव्हेशन अंतर कापतोय का बॉल परंतु पहा डीप स्क्वेअर लेगला अगदी स्वतःला झोकून दिलं. रन मिळत आहे दोन. मैदानाच्या आतमध्ये स्पायडरमॅन आलाय की काय हेच तर पाहायला मिळालं. त्याने पाहिलं शेवटपर्यंत नजर ठेवली हवेत उडी घेतली. क्षेत्ररक्षण करत असताना तिथे तुम्ही पाहू शकाल अमित नाईक एकदगरचा खेळाडू पनवेल विभागातून दाखल झाला. यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये भन्नाट फॉर्ममध्ये अमित नाईक परंतु पहा काय स्टॉप केलंय. डेडिकेशन समर्पण हेच तर क्रिकेटच्या पटलावर महत्वाचं राहतं आणि अमित नाईकने तेच दाखवलं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण रन मिळतंय तिथे दोन दोन धावांनी धावफल पुढे सरकले. रन झालेत 35-35. उमेश कदम तिसऱ्या ओव्हरसाठी दाखल झाला. सर परशुराम भाऊ महाविद्यालय टिळक रोड पुणे इथून थेट ऍक्शनला सुरुवात. मेगा फायनल आपण पाहतोय संघर्ष नायक चषक 2023 विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन. आदरणीय सन्माननीय यशवंतभाऊ नडगम यांच्या मार्गदर्शनाखाली आकाशजी पायाळ रामभाऊ जाधव यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन. तर दोन धावा इथे मिळत आहेत. वेलकम बॅक उमेश कदम पुन्हा एकदा राईट मरवली विकेटने. या ओव्हरचा पुढचा चेंडू अमित साडी पुढे टाकलाय. बॉल मनगड्याच्या साईने वळवलाय. डीप मिड विकेटला बॉल जाईल तिथे क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. कृष्णा कबळी फंबलिंग करतोय थोडासा अडखळलाय. दोन धावा इथे पूर्ण केलेत. कृष्णा गवळी डीप मिड विकेट मधून बॉलवर धावला त्याने बॉल थांबवला. फेकी करेल थोडासा अडखळताना पाहायला मिळाला पडलाय धडपडलाय पुन्हा एकदा उभा राहिलाय. ओळख आहे कृष्णा गवळीची. रन मिळत आहे दोन. अमित तांबेच्या खात्यात दोन धाबा. या दोन धाबाने धाव फुलक पुढे सरकलाय. रन झाली 37-37 लॉस ऑफ टू विकेट्स. शरद पारगेने दत्ता पवार माघारी परतलाय. यावेळी स्लॉग स्वीपचा दणका. येस टायगर अभी जिंदा है. येस डीजे बॉल थोडासा पुढे टाकला स्लॉग स्वीपचा दणका इथे दाखवलाय आणि त्यानंतर उमेश कदमला म्हणाला असेल अमित कदम स्वॅग से नाही षटकर नाही तुझं स्वागत. षटकर त्याने ठोकलाय. दोन गडी बाद झालेत परंतु सांगतोय येस टायगर अभी जिंदा है. तब्बल चार षटकार इथे ठोकलेत. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी मारेन तर षटकार. एकेरी दुहेरी धावा घेणारच नाहीये. अगदी डगआउट मधून सेट होऊन आला हा बॅटर. रन झाले स्कोर कार्डवर आतापर्यंत 43. नेक्स्ट बॉल उमेश कदम यावी स्विच हिट वर्ड शॉट. वा 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 काय टायमिंग अफलातून कलात्मकता दाखवली. येस डीजे आणखीन एक नेत्रदीपक फटका स्पीच ऑन केला. रन झाली 49. उमेश कदम यावी पुढे टाकलाय सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड नाही थांबणार बॉल. आणखीन एक धमाका अमित तांबे ही इज ऑन फायर. बॉल चाललाय बाउंड्री रूपच्या पलीकडे. यावी येतोय चौकार धावा मिळतील चार. येस डीजे थँक्यू. ओव्हरमध्ये धावांचा पाऊस अमित तांबे
त्याच्या विरोधात उमेश कदमचा पुढचा चेंडू या विपुल टोस होता. स्क्वेअर लीगला वळवलंय बॉल मनगडच्या सैन्य डीप स्क्वेअर लीगला क्षेत्ररक्षक येईल. तद्वर एकच दाब इथे अर्जित केली. अमित नाईकने बॉल थांबवला. फुललींचा बॉल एखाद्या लहान मुलाला लॉलीपॉपचं चॉकलेट द्यावं आणि तसाच हा चेंडू फुलटोस होता परंतु तेवढा चांगला समाचार घेतला नाहीये. एकच दाबी ते पूर्ण केली. एकेरी दाबीने धाव फुले पुढे सरकेल. रन झालीत 50-54 धावा. अमित तांबे 11 बॉल मध्ये 41 फरक येतोय. काय बॅटिंग इथे दाखवली आहे. लांबच लांब फटकी. रन झाली स्कोर कार्डवर आतापर्यंत 54 धावा. दोन गडी बाद तीन षटकांचा की इथे संपलाय. संघर्ष नाईक चषक ज्या व्यक्तीने आयुष्यभर संघर्षातून प्रवास केला आणि त्यानंतर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढ्या कालावधीमध्ये भारतीय राज्यघटना लिहून पूर्ण केली ते तुम्हाला सर्वांचे भाग्य विधाते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीचं औचित्य साधून ही स्पर्धा. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. ओव्हर नंबर 4 साठी गोलंदाजी माकवर सौदागर जाधव. विकेटचा सौदागर ठरेल का परंतु बाजीगर व्हावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये सौदागर आलाय तो बाजीगर होईल का हे देखील पाहायला मिळेल. प्रशांत भूसप्पा स्पोर्ट्स फाउंडेशन सांगवी विरुद्ध रेड रॉकर्स या दोन टीमच्या दरम्यान अंतिम लढत. अनेक संघांना पराभूत करून हे दोन संघ फायनलमध्ये दाखल झाले. भरपूर गर्दी देखील पाहायला मिळते. क्रिकेटचे सर्वजण दर्दी आहेत आणि म्हणून ही गर्दी. सर्व मायबाप क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष अधिकारी स्वागत करतोय. 10 बॉलमध्ये 41 अमित तांबे नाम तो सुनावगा छोटा पॅकेट बडा धमाका. सौदागर जाधव आता दाखल झालाय. ओव्हर नंबर 4 खेळ सुरू होईल. सौदागर लेफ्ट अराउंड विकेटने यावी स्विच इट करण्याचा प्रयत्न. एक पाय खाली वाकवला स्टान्स बदलला परंतु टायमिंग इथे होत नाहीये. नजर शेवटपर्यंत नव्हती बॉलवर. त्यानंतर बॉलवर सिंगल प्राप्त केली जाते. धावफलकावर धावसंख्या आतापर्यंत 55 धावा. दोन गडी बाद शरद पारकेने आज नाराज केले. दत्ता पवार धावबाद. दत्ता पवारची आपण चर्चा केली. अगदी एखादं ब्रेकअप व्हावं त्यानंतर जेवढा त्रास झाला नसेल तेवढा त्रास धावबाद झाल्यानंतर क्रिकेटच्या पटलावर होतो. कारण बॅटमधून चांगल्या धावा निघत असताना अशा वेळेला केलेली चूक. कारण क्रिकेटच्या पटलावर क्रिकेटचं ब्रीद वाक्य आहे चुकीला माफी नाही. ज्या ज्या वेळी तुम्ही चूक करता त्या त्यावेळी प्रायश्चित भोगावं लागतं आणि तेच तर दत्ता पवारच्या बाबतीत झालं. परंतु कौतुक करावं लागेल कृष्णा गवळीचं. काही थ्रो त्याने केला डायरेक्ट हिट आणि ही विकेट मोठी दत्ता पवारच्या रूपाने मेली. आता स्ट्रायकिंग घेतला मयूर कारंडे. लेफ्ट हँडर बॅटर त्याच्यासमोर असेल लेफ्ट हँडर बॉलर सौदागर जाधवचा पुढचा बॉल लेफ्ट मारुंडी विकेटने अकुटप्प्याचा बॉल थोडासा पुढे टाकलाय. तिथून उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. बबलू पाटीलने थोडीशी चूक केली. भरपूर वेगाने बॉलवर पोहोचला त्यानंतर एसटीवर बॉल फेकण्याच्या नाद्यात पहा इथे चूक झाली आहे. खराब टिम्परामेंट. मैदानाच्या आतमध्ये चुकीला माफी नाहीये. गंमत झाली परंतु त्याची किंमत मोजावी लागली. रन मिळतील तब्बल 5. हा दिवाळीचा सीझन नाहीये परंतु दिवाळीच्या सीझनमध्ये आता बोनस देखील दिलाय. परंतु आता इथे मिळालेत रन 5. आता बॅटर म्हणतील ये दिल मांगे मोर अजून पाहिजेत. धावसंख्या स्कोर कार्डवर आता येऊन पोहोचली आहे 60. दोन गडी बाद. खराब टेम्परामेंट. यासाठी आपण नेहमी सांगतो टी फॉर टेम्परामेंट आणि पी फॉर पेशन्स. स्वभाव आणि संयमाचा मिलाप तुम्हाला दाखवावा लागतो. काल देखील आपण पाहिलं या स्पर्धेतलं सर्वाधिक वेगवान अर्धशतक 17 बॉलमध्ये 56 कृष्णा लक्ष्मण 7 होते. या खेळाडूने इथे अर्धशतक सर्वाधिक जलद पद्धतीने पूर्ण केलं. तो देखील या स्पर्धेचा आनंद घेतोय. आमच्या मुख्य मंचावर अनेक मान्यवर या स्पर्धेचे आयोजक त्यांच्या बरोबरने कृष्णा सातपुतेला तुम्ही पाहू शकाल. टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर अनेक वर्ष क्रिकेटसाठी भरपूर योगदान. नेहमीच गर्दी असणारा खेळाडू कृष्णा सातपुते ज्या ज्यावेळी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये दाखल होतो लगेचच अलोट गर्दी त्याच्या मागे. एक शांत आणि संयमी खेळाडू म्हणून त्याची ओळख. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून क्रिकेट त्याने सुरू केलं परंतु आज या टेनिस क्रिकेटची आख्यायिका बनून राहिलाय हा खेळाडू. पुढचा चेंडू सौदागर जाधवचा. वाईड यॉर्कर पेश करण्याचा प्रयत्न लाईन थोडीशी मिस केली. आंपायर सिग्नल येतोय व्हाईट बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 म्हणजेच काय तर व्हाईट बॉल. अतिरिक्त एक धाव मिळेल. एका धावीने धाव फलक पुढे सरकलाय. रन झाली स्कोर कार्डवर 61 लॉस ऑफ 2 विकेट्स. खूप चांगली अपडेट प्रत्येक चेंडूची. शुभम वासकर त्याचबरोबर लाईव्ह साठी अपडेट करत असताना आमचे मित्र
शुभम मगर तेवढंच चांगलं कॅमेरा वर्क टेनिस लाईव्ह क्रिकेटसाठी पंचांसोबत उज्जत घालू नका बबलू पाटील आपण एक मोठे खेळाडू आहात मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या निर्णयाचं स्वागत करणं म्हणजे क्रिकेट संघात एकात्मता ठेवणं म्हणजे क्रिकेट सिनियर खेळाडूंचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट ज्युनियर खेळाडूंचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट काल तुम्ही हिरो होतात म्हणजे क्रिकेट आज तुम्ही विलन होऊ शकाल म्हणजे क्रिकेट 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 आणि क्रिकेट संघर्ष नाईक चषक 2023 खूप चांगलं कॅमेरा वर्क टेनिस लाईव्ह क्रिकेटसाठी आमचे दोन्ही कॅमेरामन तेवढंच चांगलं कामकाज यावी फुललेंचा बॉल पेश केलाय एखादा तोफा इथे द्यावा आणि त्यानंतर फलंदाज अमित तांबेने सांगितलंय तोफा कबूल है कबूल है कबूल है यस डीजे अमित तांबे अक्षरशः बरसलाय 13 बॉल मध्ये 48 संख्येने गर्दशतक येईल का पुढचा बॉल पुढे टाकलाय यावी काय घडतंय बॉल पुढे टाकला बॅटची कडा घेतली विकेट सौदागर जाधवने अखेर सांगितलंय तू शेर तर मी सव्वा शेर मी देखील कच्चा गुरुचा चेला नाहीये विकेटचं पतन फलंदाज बाद होतोय मोठी विकेट अमित तांबे ओयुटी आउट बॅक टू पवेलियन यस डीजे तिसरा धक्का बसतोय टीमला प्रशांत भाऊ सकपाळ स्पोर्ट्स पर स्पोर्ट्स फाउंडेशन प्रशांत भाऊ सकपाळ स्पोर्ट्स फाउंडेशन सांगवी तिसरा धक्का इथे बसतोय टीमला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनुराग मोहिते पिंपरी चिंचवड मधला सुपरस्टार खेळाडू अनुराग मोहिते मागच्या मॅच मध्ये ज्याची बॅट भरपूर बोलली तो खेळत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रन झाले स्कोर कार्डवर ओव्हर नंबर 4 केस सुरे 67 धावा आत्मविश्वास खूप महत्वाचा राहतो सौदागर जाधव थोडस आक्रमण केलं गेलं परंतु त्यानंतर विकेट देखील घेतली आत्मविश्वास नेहमीच महत्वाचा राहतो कारण आत्मविश्वास तुम्हाला यशाची खात्री देत नाही संघर्ष करण्याची प्रेरणा देतो आणि त्यामुळे आयुष्याच्या प्रवासात आत्मविश्वास असणं गरजेचं आहे सौदागरचा पुढचा बॉल अनुराग मोहितेसाठी यावी टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघाला बॉल ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला अनुरागने हा बॉल असली ते डॉट बॉल गती थोडीशी वाढवली या बॉलवर सौदागर जाधवने चौथ्या ओव्हरचा किती रंगलाय आपण पाहतोय मेगा फायनल संघर्ष नाईक चषक 2023 मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची लाख मोलाची स्पर्धा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम रंगलाय पुढचा बॉल असेल अनुराग साडी फुललेंचा बॉल सरळ बॅटने खेळलाय बॉल हवे फटका फसलाय लॉंग ऑफ मध्ये झेल घेतलाय परंतु मैदानाच्या आतमध्ये पंचांनी निर्णय दिलाय नो बॉल ओव्हर स्टिपिंग इथे केलंय पहा आमचे पंच अक्ष निर्मल चाणक्य नीती खूप महत्वाची राहते आणि यासाठी हे पंच आमचे ओळखले जातात फुललेंचा बॉल होता बॉल हवेत झेल जरूर घेतला गेला परंतु विकेट मिळणार नाही नो बॉल म्हणजेच काय पुन्हा एकदा फ्री हिट 2007 पहिल्यांदा क्रिकेटच्या पटलावर फ्री हिट आला तिथून मात्र गोलंदाजांसाठी कर्दनकाळ आणि फलंदाजांसाठी पर्वणी परंतु या फ्री हिटच्या बॉलवर स्ट्रायकिंग येतला असेल बॅटर अनुरागसाठी हा बॉल स्लॉग केलाय डीप मिड विकेटला लांब लचक फटका सडक पे कडक जिया जाए धडक इट्स अ ह्यूज इट सिक्स यस डीजे थँक्यू डीजे काय फटका इथे सजवलाय ताकद नजाकत सौंदर्य सर्व काही पाहायला मिळालं सेल्फीच्या या युगात स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही परंतु स्वतःची इमेज बनवायला वेळ लागतो आणि आता रन झाली या षटकाराने तब्बल 76 ऑन बोर्ड 3 गडी बाद
करप टेम्परामेंट फ्री हिट चा बॉल, मिल गया मौका, जड़ दिया शानदार छक्का, धावांचा पाऊस, मैदानाची आतमरी धावांची धावाधाव, परंतु आता इथे कमबॅक करायचं असेल, गोलंदाजावर थोडंसं दडपण, परंतु गोलंदाजासाठी या चार ओळी मी सांगेन, सामर्थ्य आहे हातात जर, स्वप्न डोळ्यात घेऊन चल, परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल, विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस, संधी मिळेल तुलाही फक्त तू खचू नकोस, खचून चालणार नाहीये, आत्मविश्वासाने पुन्हा एकदा लढावं लागेल, आयुष्यात ज्या ज्या बी सर्व काही संपलं असं वाटतं तिथून एक नवीन सुरुवात करा, ती सुरुवात अशी करा की तुमच्या पराभवाची वाट बघणारे तुमच्या स्वागतासाठी उभे राहिले पाहिजेत, परंतु या मॅचमध्ये वाट पाहून चालणार नाही आहे, या मॅचमध्ये एका टीमला एका टीमची वाट लावायची असेल आणि मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आहे, दोन्ही टीमकडे स्टारकास्ट आहे, त्यामुळे ही बॅटल शेवटपर्यंत रंगेल, 5:45 झाली आहेत, थोडंसं वेळेचं बंधन पाळा, स्पीडअप करा, हा सामना आपल्याला वेळेत पूर्ण करायचा आहे, त्यानंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आहे, या सर्व गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत, अरब शेख पुन्हा एकदा गोलंदाजी मागवर, राऊंड विकेट ने बॉल पुढे टाकलाय, वाईड यॉर्कर पेश करण्याचा प्रयत्न, भरपूर शपल झाला होता बॅटर, त्याला ते फॉलो करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल, लाईन थोडीशी खराब, अतिरिक्त धाव मिळते, अतिरिक्त धावीन धाव फलक पुढे सरकेल, रन झाली 77, प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवली जाते, आमचे गुण लेखक दोनही मित्र खूप चांगलं कामकाज, अरब शेख पुन्हा एकदा सजवेल, बदलापूरचा सुपरस्टार खेळाडू पुढे टाकलाय बॉल, ऑन साइडला बॉल हवेत, टाऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक जज करेल, भरपूर एलिव्हेशन आणि फलंदाज आता झेल बाद होईल, वर्ड कॅच खूप चांगला झेल टिपलाय, फलंदाज बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये, मयूर कारंडे ओयूटी आउट, यस डीजे मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम वाघोली राहुल सातव, काल अक्षरशः दहाडलाय, एका ओव्हरमध्ये तब्बल 4 घेतल्या, ही कालची महत्त्वपूर्ण मॅच, काल गेम चेंजर ठरला, आता मॅचमध्ये अंतिम सामन्यात खेळण्यासाठी दाखल झालाय, एक चांगला ऑलराऊंडर म्हणून या टीममध्ये सातत्याने खेळतोय, रन झाली स्कोर काढवापर्यंत 77, गडी बाद झालेत आत्तापर्यंत, चार गडी बाद 77, ही धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते, राहुल सातव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, अंतिम सामना मेगा फायनल ग्रँड फिनाले, प्रत्येक चेंडू 1,00,000 रुपयांचा ठरेल या मॅचमध्ये, प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये, आकर्षक भव्य दिव्य चषक, लाख मोलाची स्पर्धा, स्ट्रायकिंग एंडला पोहोचल्या, आता राहुल सातव पहिला बॉल फेस करेल, त्याच्या समोर असेल अरब शेख, अरब शेख ओर दिपिकेने टाकलेला बॉल, मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न केलाय, इंडियन आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळत नाहीये, आयुष्याच्या या प्रवासात मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या पटलावर फुटवर्क महत्वाचं राहतं, बदललेलं नित्य ते पाहायला मिळत नाहीये, नजर नव्हती या बॉलवर, हा बॉल चाललाय ते डॉट बॉल, राहुल सातवच्या विरोधात अरब शेखचा हा डॉट बॉल येतोय, धावसंख्या सध्या स्थिर 77, 4 गडी बाद, नेक्स्ट बॉल राईट मोदी विकेटने अरबचा हा चेंडू, इथे फिंगर रोल केली उजव्या हाताच्या बॅटरसाठी, कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, आणि त्यानंतर बीट झालाय, बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव टाकलेत, वर्ड बॉलिंग कम बॅक केलं जाते, 1 तेरी 1 मेरी, परंतु या मॅचमध्ये भरपूर इम्प्रेस केलंय बॅटिंग करत असताना अमित तांबेने, त्या इनिंग पेश केली त्यानंतर तो बाद झाला, आता इथून पुढे डाबाला आकार देत असताना अनुराग मोहिते आणि त्याच्या बरोबरने राहुल सातव लगातारचे 2 चेंडू डॉट बॉल टाकलेत त्याच्या विरोधात, त्यामुळे आत्मविश्वास वाढला असेल अरिफ शेखचा, बदलापूरचा सुपरस्टार, यावेळी तिसरा बॉल, यू मिस, आय डेफिनेटली हिट, चारी मुंड्या चित, फलंदाज बाद, यस डीजे, आणखीन एका विकेटचं पतन, धन्यवाद डीजे ओंकार पोकळे.
मेन फ्रॉम डायरी ओंकार पोकळे उंचसा खेळाडू रन झाली स्कोर कार्डवर आतापर्यंत 77 चौथ्या ओव्हरचा खेळ पाचव्या ओव्हरचा खेळ सध्या चालू आहे चार षटक संपली पाचवे षटक चालू आहे रन झाली 77 पाच गडी बाद मैदानाच्या आतमध्ये ओंकार पोकळे आणि अनुराग मोहिते ही जोडी इथून पुढे डावाला आकार देईल संघर्ष करत असताना राहुल सातव तीन चेंडू निर्धाव शून्य धावा त्याच्या खात्यात त्यानंतर तो बाद झालाय जस्टीच्या मागे पहा महाराष्ट्र पोलीस SRPF बबलू पाटीलला तुम्ही पाहू शकाल आज या स्पर्धेत दाखल झाला या टीममध्ये रेड रॉकर्स साठी हरीफ शेख पुढचा चेंडू घेऊन येतोय यावेळी देखील लाईन खराब टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेतोय अंपायर सिग्नल येतोय व्हाईट बॉल टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू इथे पाहायला मिळाला पंचाने इथे निर्णय दिला व्हाईट बॉल अतिरिक्त एक धाव मिळेल अतिरिक्त एका धावीने धावपूर्वक पुढे चाललाय रन झाली स्कोर कार्डवर रन झाली 78 अक्षय निर्मळ आणि त्यांच्या बरोबर आपण पाहतोय मालोजी निगडे अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने यांना आम्ही पाहत असतो पंचांच्या भूमिकेत पंचाचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांनी दिले अतिरिक्त एक धाव मिळेल अचूकता ही आमच्या दोन्ही पंचांची ओळख आहे आणि त्यामुळे त्यांनी दिलेला निर्णय हा तुम्हाला स्वीकारायचा असेल व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय अतिरिक्त एक रन मिळेल या चुका तुम्हाला थांबवायच्या असतील या अतिरिक्त धावा कुठेतरी तुम्हाला मागे घेऊन जाऊ शकतील या मॅचमध्ये आणि त्यामुळे या चुका तुम्हाला सुधारायच्या असतील रन झाली स्कोर कार्डवर 78 पाच गडी बाद 78 हरीफ शेखचा पुढचा बॉल यावी फ्रंट फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न हा बॉल येतो इथे डॉट बॉल चांगली लेन चांगल्या लाईनवर बॉल इथे पिच केला स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना ओंकार पोकळीसाठी हा डॉट बॉल टाकलाय नजर शेवटपर्यंत ठेवता आली नाहीये या बॉलवर त्यामुळे हा बॉल असेल इथे डॉट बॉल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीचं औचित्य साधून ही स्पर्धा मेगा फायनल हरीफ शेखचा चेंडू फिंगर रोल केले आउटसाठी ऑफ स्टंप शफल झाला स्क्वेअर लेगला दिशा दिली बॉल नाही थांबणार अगदी जमिनीला गुदगुल्या करत बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार धावा मिळतील 4 यस डीजे शेवटच्या बॉलवर चौकार वसूल केलाय पाच षटकांचा किती संपलाय रन झाले 5 गडी बाद 82 धावा 82 लॉस ऑफ 5 विकेट्स शेवटचे 6 चेंडू अजून शिल्लक असतील किती मोठी धावसंख्या ती उभारली जाणार पहिले इनिंगमध्ये चांगली बॅटिंग प्रत्येक खेळाडूचं चांगलं योगदान अंतिम सामना मेगा फायनल ग्रँड फायनल आपण पाहतोय संघर्ष नायक चषक 2023 आदरणीय सन्माननीय आमचे आधारस्तंभ यशवंत भाऊ नडगम यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आकाशजी पायाळ आणि त्याचबरोबर रामभाऊ जाधव या दोन्ही आमच्या आयोजकांनी रोहित एसपी 11 यांना सोबत घेऊन या स्पर्धेचं दर्जेदार आणि नेटकं आयोजन करून दाखवलं आज अंतिम दिवस या शेवटच्या सत्राच्या दिशेने जात असताना आपण जाऊ पाहतोय रेड रॉकर्स टीमने पहिल्या इनिंगमध्ये टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय थोडासा मागं ठरतोय की काय हे चित्र पाहायला मिळते पण तो आयुष्यात निर्णय घेणारे यशस्वी होत नसतात ज्यांनी घेतलेला निर्णय योग्य कसा होता हे सिद्ध केलंय ते यशस्वी होतात त्यामुळे तुम्हाला इथे स्वतःला सिद्ध करायचं असेल आणि एकदा का तुम्ही स्वतःला सिद्ध केलं की तुम्ही प्रसिद्ध देखील होता आणि प्रसिद्ध झालात की संशयाने बघणाऱ्या नजरा आदराने झुकतात हे देखील तेवढं सत्य त्यामुळे इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल पहिल्या इनिंग मधल्या शेवटच्या ओव्हरचा खेळ इथे सुरू होते गोलंदाजी मागे सौरभ सौरभ बिराजदारचा पहिला चेंडू सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड वर्ड शॉट स्टँड अँड डिलिव्हर अफलातून टायमिंग चेंडू सीमारे शपार षटकार येस डीजे I like the way you're moving to the drum.
सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन डी ग्राउंड, ही ताकद ओंकार पोकळीची आणि ही ताकद आहे अनुराग मोहितीची. हे दोन्ही बॅटर्स एकदा का सेट झालेत की त्यांना चेंडू आता फुटबॉल सारखा दिसायला लागलाय आणि प्रत्येक चेंडूवर हल्ला चढवला जातोय. विकुलवट टप्प्याचा बॉल मनगड त्यासाने बळवलाय. बॉलचा लेकाऊ कॉर्नरला खूप चांगले क्षेत्ररक्षण फेकी केली जाईल. त्याचबरोबर दोन धाबा इथे अर्जित केले. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, भरपूर धावला क्षेत्ररक्षक. बॉल तिथे थांबवला, फेकी करेल, थ्रो करेल, तोपर्यंत दोन धाबा इथे पूर्ण केल्या गेल्या. अनुराग मोहिते आणि त्याच्याबरोबरने ओंकार पोकळे सहाव्या गड्यासाठी भागीदारी इथे रचत असताना रन झालेत या दुहेरी धावसंख्येने. 90 लॉस ऑफ 5 विकेट्स, एक चांगला स्कोर इथे उभारला गेलाय. पहिल्या इनिंगमध्ये हल्ला केलाय, दुसऱ्या इनिंगमध्ये प्रतिहल्ला होईल का? पहिल्या इनिंगमध्ये वार केलाय, पलटवार केला जाईल का? अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. परंतु मायबाप गडा रसिकांना या मॅचमध्ये वेट अँड वॉच वाले क्रिकेट पाहायला मिळेल. थांबा आणि पहा संघर्ष नाईक चषक 2023. अकुट टप्प्याचा बॉल थोडासा आतमध्ये बळण घेणारा. पुन्हा एकदा डीप मिड विकेट म्हणून क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव इथे पूर्ण केली, स्ट्राइकिंग एंडला आता ओंकार पोहोचेल. अनुरूपच्या खात्यात ही एक धाव मिळते. एकेरी धावीने धाव फुलक पुढे सरकलाय. रन झाली स्कोरकार्डवर 91 धावा. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या 111 डेव्हनमध्ये राहिली. त्यानंतर आपण पाहिलं असेल 102 धावा देखील बनवल्या गेल्या. आज 107 धावांचा देखील पाऊस पडला, म्हणजे धावांचा पाऊस. सकाळ सत्रात पावसाचं वातावरण झालं होतं, पण दुसऱ्या बाजूला धावांचा पाऊस देखील पडलाय. अनेक तारे सितारे या स्पर्धेत खेळताना आपण पाहिले. आता स्ट्रायकिंग इंडला सज्ज होईल ओंकार पोकळे. सौरभ बिराजदारचा हा चेंडू लेफ्ट मोठी विकेटने बॉल पुढे टाकलाय. खुलवट टप्प्याचा बॉल बॉडोमॅनच्या सहाय्याने बळवलाय. मिडॉनला बीट केलं तर लॉंगनमध्ये बॉल चाललाय. रन मिळेल फक्त एक. एक धावी ती प्राप्त केली आहे. एका धावीने धाव फलक पुढे सरकलाय. 92 धावा, 5 गडी बाद. या ओव्हरमधले चेंडू शिल्लक असतील अजूनही 2. शेवटचं षडक पहिल्या इनिंगमधलं टीट फॉर टॅट. हिट का जेव्हा पत्थर से और गेंद का जेव्हा बल्ले से. द्यावं लागेल या मॅचमध्ये लाख मोलाची स्पर्धा. प्रत्येक चेंडू खूप महत्वाचा राहील. पुन्हा एकदा सरळ बॅटने टायमिंग जुळतंय का? तर हो, आमच्या मुख्य मंचाला मानवंदना देणारा षटकार ओंकारच्या अनुरागच्या बॅटने बॅटमधून येतोय हा षटकार. धावा मिळतील 6. येस डीजे. सौरभ बिराजदारवर हल्ला केलाय अनुराग मोहितेने. यावी आणखीन एक मोठा फटका, बॅक टू बॅकचा धमाका. हा बॉल देखील पाठवलाय लॉंग अप मधून सीमारेषेच्या पलीकडे. शेवट गोड केलाय या इनिंगचा. आणखीन एक धमाका, बॅक टू बॅकचा मोठा ब्लास्ट. षटकार येतोय. 6 धावा मिळतील. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपलाय. शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार इथे ठोकलेत. तर जाऊया स्कोर कार्डवर. पहिल्या इनिंगचा लेखाजोखा पाहूया. 6 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले स्कोर कार्डवर. तबल 104-105 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 8 बॉलमध्ये अनुराग मोहितेने धावा काढले तब्बल 8 बॉलमध्ये 29 धावांची खेळी त्याने साकारली. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. खूप चांगली इनिंग त्याने पेश केली. फायनलचा सामना पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर रन झालेत 104-105 धावांचं लक्ष असेल. ऐकत राहा, पाहत राहा, कुठेही जाऊ नका. संघर्ष नायक चषक 2023. काही क्षणांसाठी मी थांबेन, तुम्ही थांबू नका. ऐकूया सुमधुर संगीत आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये काय घडेल हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत आम्ही जोडले जाऊ. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. जय भीम पब्लिक. मानव
थँक्यू डीजे, वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय संघर्ष नाईक चषक 2023 मेगा फायनल ग्रँड फिनाले. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 105 धावांचं लक्ष ते टिपलं गेलंय. चला बॅटर्स पाठवा मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय टीम अड्डल इथे घेतलं जाते. गोल्डन मॅन प्रशांत भाऊ सपकाळ स्पोर्ट्स फाउंडेशन सांगवी विरुद्ध रेड रॉकर्स या दोन टीमच्या दरम्यान अंतिम सामना रंगलाय. पहिल्या डबाचा खेळ संपला. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना रेड रॉकर्सच्या विरोधात तब्बल 104 धावा इथे बनवल्या गेल्यात. 105 धावांचं लक्ष रेड रॉकर्स तुळजापूरच्या समोर ठेवले गेले. चला बॅड लाईट चा अपील आपण घेणार नाही आहोत. बॅटर्स पाठवा. दोन्ही बॅटर्स मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करतायत. तब्बल 105 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं या मॅचला जिंकण्यासाठी. मंचावर उपस्थित असणाऱ्या प्रत्येक आमच्या मान्यवरांचा मी पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अतिथी देव बाबा ही आपली संस्कृती आणि या संस्कृतीला अनुसरून सर्व आमच्या मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. कृष्णा गवळी आणि सौरभ बिराजदार दोन्ही खेळाडू तुळजापूरचे. आई तुझा भवानीचं दर्शन घेऊन हे खेळाडू येत दाखल झाले. या स्पर्धेत खेळत असताना तुळजापूर ते पुणे हे अंतर कापून इथे दाखल झाल्यानंतर आता या फायनल मॅचमध्ये काय घडणार. पहिल्या इनिंगमध्ये हल्ला झालाय. आता प्रतिहल्ला करायचा असेल पहिल्या इनिंगमध्ये वार झालाय. आता पलटवार करावा लागेल. रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वाद बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्की बदलते. वेलकम बॅक सनी कसबे. पहिला बॉल स्ट्रायकिंग इला कृष्णा गवळी साडी स्लॉग स्वीप पाठवलाय. बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवर षटकार ठोकलं आणि सांगितलंय आता इथे सुरुवात चांगलीच होणार. कारण 105 धावा बनवायचे आहेत. येतोय पहिल्या बॅट पहिल्या बॉलवर कृष्णा गवळीच्या बॅट मधून षटकार. यस डीजे पहिल्या बॉलवर इरादा स्पष्ट केला कृष्णा गवळी. एनबी अवधसाठे भरपूर क्रिकेट खेळायस. सनी कसबेचं स्वागत केले. स्वॅक्सी नाही षटकरणे स्वागत. पुन्हा एकदा शब्बल झाला. लॉंग लीगला बॉल दिलाय. डिपिक बॅकवर्ड स्क्वेअर लीगला बॉल जमिनीला घरंगळत. पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. येतोय यावेळी दणदणी चौकार. धावा मिळतील 4. डीजे सनी कसबेवर हल्ला चढवलाय. दोन बॉलमध्ये 10 धावा वसूल केली आहेत. 105 धावांचं लक्ष पॉवर प्ले मध्ये. आपली पॉवर इथे दाखवत असताना कृष्णा गवळी. नॉन स्ट्रायकिंग एंडला पहा सौरभ बिराजदार अगदी वेगळ्या शैलीमध्ये उभाय. एक लेफ्ट हँडर बॅटर अष्टपैलू खेळाडू. परत दुसरी कसबेवर हल्ला झालाय. राईट मोठी विकेटने नेक्स्ट बॉल स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल पॉवर प्ले मध्ये. या बी स्विच इट वर्ड शॉट. वा अफलातून टायमिंग. थर्ड मॅन मधून बॉल पाठवलाय. इट्स अ ह्यूज इट 6. झेंडे निळे ए फेटे निळे ए झेंडे निळे फेटे निळे बघा निळळ बाणा जय घोष आज चालला. झेंडे निळे फेटे निळे बघा निळळ बाणा. थँक्यू डीजे थँक्यू. काय फटकेबाजी केली. 3 बॉल मध्ये रन वसूल केले. तब्बल 3 बॉल मध्ये 16. हरिवंशराय बच्चन यांच्या त्या ओळी लगेचच आठवतात. लैरोजचे डरकर नैया पार नाही होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्नांती परमेश्वर कन रगडिता वाळूचे तेलही गळे.
शेवटपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करायची असेल. या बॉलवर शफल झाला, ऑन साईडला खेचून आणण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो बॉल असेल डॉट बॉल. अखेर चौथा बॉल डॉट बॉल निघाला इथे सनी कसबीकडून. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर थर्ड मॅनमधून बॉल पाठवला, स्विच इथे लगावला कृष्णाने. तीन बॉलमध्ये धावा वसूल केल्या त्याने तब्बल 16. चौथा बॉल डॉट बॉल, सनी कसबीने आता इरादा बदललाय. पॉवर प्लेमध्ये दोन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत. एक खेळाडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला खेटून, दुसरा खेळाडू डीप मिड विकेटला. पुढचा बॉल फुललींचा बॉल, अगदी तोफा दिलाय, लॉलीपॉप दिलाय आणि तो स्वीकारलाय कृष्णा कबळीने. पाठवलाय बॉल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आणखीन एक ब्लास्ट, मोठा फटका, गगन भेदी षटकार. यस डीजे पहिल्या ओव्हरचा खेळ इथे सुरू आहे. अक्षरशः बरसलाय कृष्णा गबळी नाव तो सुनावगा. एनबी ओव्हरसाठी भरपूर क्रिकेट खेळाय, खुल्या गटातलं क्रिकेट गाजवलं या खेळाडूने. आकाती देशांमध्ये गेला, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण सातत्याने पाहिले. सनी कसबीच्या विरोधात हल्ला बोल त्याने चढवले, रन झालेत 22. हा चेंडू कमी गतीचा टाकलाय, फिंगर रोल केले, फटका फसलाय, बॉल हवेत आणि अखेर कृष्णा गवळीची विकेट मिळते. पहा कृष्णा गवळीची रिॲक्शन, मोठी विकेट. फलंदाज कृष्णा गवळी 5 बॉल मध्ये 22 धावा काढून OUT आउट, बॅक टू पवेलियन. डीजे मोठी विकेट कृष्णा गवळी, खांदे थोडेसे खालावलेत. पहा ऍक्शन देतोय खेळाडू, 5 बॉलचा सामना केला, 22 धावा काढल्या. प्रयत्न करून चुकला तरी चालेल, पण प्रयत्न सोडू नका, कारण हिंमत नाही तर किंमत नाही आणि विरोधक असल्याशिवाय प्रगती पण नाही. परंतु खूप चांगला खेळ इथे दाखवला कृष्णा गवळीने 5 बॉलमध्ये 22. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, महाराष्ट्र पोलीस SRPF मध्ये कार्यरत बबलू पाटील. हडपसरमधून बिलॉंग करतो बबलू, महाराष्ट्र पोलीस दलात देखील कार्यरत. मागील काही वर्षांपासून टेनिस क्रिकेटमध्ये या नावाचा डंका आपण सातत्याने वाजताना पाहिलंय, पण दुसरा एक इंगेटला असेल सौरभ बिराजदार, आपला साथीदार माघारी परतलाय. आता इथून किल्ला लढवायचा आहे, प्रयत्न करावे लागतील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. आता गोलंदाजी माकवर पिंपरी चिंचवड काळेवाडी विभागातून आला यंगस्टर, वय वर्ष 20, रोहन खरात. लीग कटर ऑफ कटर दोन्ही चांगल्या पद्धतीने टाकू शकतो हा. फार कमी वयात अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये दाखल झाला, मोठमोठ्या फलंदाजांची बंबेरी उडवली आणि संदेश पार्टीने भरपूर कानमंत्र दिला या मॅचमध्ये या खेळाडूला. या संपूर्ण स्पर्धेत संदेश पार्टीच्या मार्गदर्शनाखाली हे खेळाडू खेळताना पाहायला मिळेल. विशाल दादा कांबळी या टीमचे मेंटॉर, एक चांगला संघ बांधला गेला या स्पर्धेसाठी. प्रशांत भाऊ सपकाळ स्पोर्ट्स फाउंडेशन सांगवी, रोहन करात ओव्हर नंबर 2 राईट मोठी विकेटने. पहिला बॉल खाली राहिलाय, लेग कटर इथे पेश केला, लेफ्ट हँडर बॅटरसाठी फिंगर रोल केले. कमी गतीचा बॉल, गुगली खूप चांगली टाकतो रोहन करात आणि अगदी पहिल्या बॉलवर बीट केलंय. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न, पण तो हा बॉल इथे खाली राहिला, बॉल येतो इथे डॉट बॉल. प्रत्येक बॉलवर धाव घ्यायची असेल, डॉट बॉल जेवढे येतील डोकेडोकी धरलेली मॅच मोठी. कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे. कालची मॅच वेगळी होती, आजची मॅच वेगळी आहे. टीट फॉर टॅट करावं लागेल. यावेळी पुढे गेलाय, कव्हर्समध्ये दिशा दिली, वॉर्ड शॉट, कलात्मकता बॉर्डरमॅनच्या साह्याने, कॉपी बुक स्टाईलने कव्हरमध्ये ड्राईव्ह केलाय. रन मिळतील 4, येतोय चौका. थँक्यू. पुढे सरसावला डान्सिंग डाऊन द विकेट, त्यानंतर लास्ट मोमेंटला बॅटचा फेस ओपन केला. पहिला बॉल तुझा, दुसरा बॉल माझा. दुसऱ्या बॉलवर चौकार, परंतु पुन्हा एकदा फिंगर रोल केले. धुंडो धुंडो रे साजना, यांना नाही कोऑर्डिनेशन पाहायला मिळत नाहीये.
एक तेरी एक मेरी, पहिला बॉल डॉट बॉल, दुसरा बॉल वर चौका, तिसरा बॉल पुन्हा एकदा फिंगर रोल केले तिथून आला डॉट बॉल। हे बॅटल रंगेल, हे दोन व शेवटपर्यंत रंगेल या मॅचमध्ये। फायनलची मॅच, मेगा फायनल, ग्रँड फिनाले खेळत असताना संघर्ष नाईक चषक संघर्ष करतोय। सौरभ भरपूर शपर झाला, आणखीन एक डॉट बॉल। मी देखील वय वर्ष 20 असलं तरी कच्च्या गुरुचा चेला नाहीये, मोठ्या खेळाडूंचा भरणा असल्या संघांमध्ये मी सातत्याने का खेळलोय। माझं नाव रोहन करात आणि सध्या मी चांगलीच बॉलिंग करेल, परंतु सौरभ देखील थांबणारा नाहीये। मिडॉनला दिशा दिली, लोअर फुलटस होता, बॅटचा फेस ओपन केला, संदेश पार्टीने चिंडू अडवला, फेकी केली, तदवर एकदा वर्जित केली जाते। सिंगल वरती समाधानी व्हावं लागेल आणि या सिंगलने धाव फलक पुढे सरकलाय 27-27। अंतिम मॅच मोठमोठ्या संघांना पराभूत केले या दोन्ही टीम्सने, त्यानंतर फायनलमध्ये दाखल झाले। दोन्ही टीमकडे चांगली स्टारकास्ट, रेड रॉकर्स तुळजापूर विरुद्ध गोल्डनमॅन प्रशांत भाऊ सपकाळ स्पोर्ट्स फाउंडेशन सांगवी। या दोन टीमच्या दरम्यान ही लढत, स्ट्रायकिंग एंडला बबलू पाटील पहिला बॉल फेस करेल। बबली पाटीलकडून भरपूर अपेक्षा असतील, मोठमोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो। त्याच्यासमोर असेल रोन करात, रोन करातचा चेंडू, स्विच इट करण्याचा प्रयत्न, उलटा पुलटा, लागला तर आबाद नाहीतर बर्बाद अशा पद्धतीचा फटका। इथे डॉट बॉल येतोय, ओव्हरची होईल इथे समाप्ती। या ओव्हरमध्ये धाबा खर्च केल्यात फक्त 5 आणि तब्बल 4 चेंडू निर्धाव टाकलेत, यासाठी रोहन खरात जाणला जातो। वॉट बॉलिंग, चांगला स्पेल इथे पूर्ण करायचा असेल। दोन षटकांचा खेळ संपलाय, 105 धावांच्या लक्ष्याचा पाठला करत असताना धाव फलकावर धावा लागल्या 27-13.50 सरासरीने आपण पाहतोय। टेनिस बॉलचं क्रिकेट खूप मोठ्या उंचीवर पोचले। एक काळ होता 11 खेळाडू आपल्याकडे असायचे परंतु बॉलसाठी पैसे नसायचे, आज एक काळ आहे, वेळ देखील काढला जातो। आज तारे सितारे याच क्रिकेटने घडवले, क्रिकेटने आम्हाला भरपूर काही दिलं। क्रिकेट हा तुमामा भारतीयांचा धर्म झाला आणि या धर्माचा देव सचिन रमेश तेंडुलकर 24 एप्रिल 1973 आणि नुकता 24 एप्रिलला 50वा वाढदिवस देखील साजरा केला गेला। 22 वर्ष 91 दिवस तुमामा भारतीयांसाठी क्रिकेट खेळले, त्यानंतर 2013ला क्रिकेटच्या पटलावरून निवृत्ती। 200वा कसोटी सामना खेळा, 34,357 धावा ज्या खेळाडूच्या नावावर। एक दिवशी क्रिकेटमध्ये 49 शतकं आणि कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतकं ठोकली। 16 वर्ष 205 दिवसांच्या असताना 1989ला पाकिस्तानच्या विरोधात पदार्पण, भरपूर मोठी कारकीर्द, क्रिकेटचा देव। परंतु या मॅचमध्ये जाऊया अंतिम मॅचच्या दिशेने। गोलंदाजी माकबर राहुल सातव बागोलीचा सुपरस्टार बॅटिंग करत असताना 3 बॉलमध्ये 0 धावा काढल्या, बाद झाला, क्लीन बोल तिथे झाला होता। आता गोलंदाजी माकूर आलाय, त्याच्यासमोर असेल सौरभ बिराजदार मॅन फ्रॉम तुळजापूर। भन्नाट वेग, बॅटचा फेस ओपन केला, क्षेत्ररक्षक डीप कव्हर मध्ये, शरद पारघे नाही सोडणार झेल, फलंदाज सौरभ बिराजदारचा संपेल खेळ। ओ यू टी आउट, यस डीजे। या बॉलवर भरपूर एलिव्हेशन, अगदी बाउंड्री लाईनवर हा झेल घेतला। बॉलला जणू काही बाउंड्री लाईन बोलवत होती, पण तुम्ही बॉल जरूर बोलला असेल, बुलाती है मगर जाने का नाही। आणि त्यानंतर एक चांगला झेल इथे घेतलाय विकेटचं बदन, दुसरा धक्का इथे बसतोय। रन झाले स्कोर कार्डवर 105 धावांच्या लक्ष्याचा पाठला करत असताना 27-27 लॉस ऑफ 2 विकेट्स। आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय कुणाल खोंड। कुणाल खोंड पुणे शिरूरचा खेळाडू, लेफ्ट हँड बॅटर। त्याच्यासमोर राहुल सातव, राहुल सातव आला, त्याने चेंडू टाकला, त्याने विकेट घेतली। हे समीकरण काल देखील आपण पाहिलं, कारण तब्बल 4 गडी बाद केले या खेळाडूने लगातारच्या 4 चेंडूंवर। ही खासियत राहिली या खेळाडूची, या मॅचमध्ये तो आता जाण टाकून देतोय। पुढचा चेंडू कुणाल खोंडसाठी, कुणाल खोंड पहिला बॉल फेस करेल, लाईन थोडीशी खराब, टपापर्यंत बॉल थोडासा बाहेर वळतोय, अंपायर सिग्नल येईल वाईट बॉल। अतिरिक्त धावी ते खर्च केली जाते, अतिरिक्त धावीने धाव फलक पुढे सरकलाय। रन झाले स्कोर कार्डवर 28-28 लॉस ऑफ 2 विकेट्स। रेड रॉकर्स तुळजापूर विरुद्ध गोल्डन मॅन प्रशांत भाऊ सपकाळ स्पोर्ट्स फाउंडेशन सांगवी। पुन्हा एकदा गोलंदाजी माग करून सज्ज होईल गोलंदाज।
इथे देखील लाईन करा, बॅक टू बॅक दोन चेंडू करा. आपण पाहतोय मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक, आमचे मार्गदर्शक, आधारस्तंभ, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, कला, सांस्कृतिक प्रत्येक कार्यात ज्यांच्या कार्याचा डंका वाजत असतो असे आदरणीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव आणि त्याचबरोबर दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सन्माननीय यशवंतभाऊ नडगम यांच्या सहकार्याने ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. दर्जेदार आणि नेटकं आयोजन, परंतु आदरणीय यशवंतभाऊ नडगम साहेबांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करावं लागेल. नेहमीच लोकसेवेसाठी एक चांगली भूमिका भाऊ घेत असतात आणि भाऊंचं कार्य खूप मोठं आहे. आम्ही देखील त्यांच्या कार्यकर्तृत्वाला पुन्हा एकदा सलाम करतोय. पण टॉम्पे सिग्नल येतो, या मॅचच्या दरम्यान हा व्हाईट बॉल पेश केलाय. अतिरिक्त धावा राहुल सातवने तब्बल 3 वाईड इथे पेश केलेत. रन झाले स्कोर कार्डवर 30, गडी बाद झालेत आत्तापर्यंत 2. आदरणीय यशवंतभाऊ नडगम यांच्या मार्गदर्शनाखाली आकाशजी पायाळ, रामभाऊ जाधव, त्याचबरोबर रोहित इसपी 11 या सर्वांनी या स्पर्धेच्या आयोजनात चांगली कामगिरी केली. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न बर्नार्ड बेग. हा बॉलवर बाउन्स होता, हा बॉल अगदी कुणाल खोंडच्या जवळून गेला. हा बॉल कुणाल खोंडच्या जवळून जात असताना कुणाल खोंडला बोलला असेल, हाय कुणाल, हा बाय यू. आणि त्यानंतर कुणाल देखील म्हणाला असेल, हाय बरं आहे. बॉल चालला इथे डॉट बॉल, रन झाली स्कोरकार्डवर आत्तापर्यंत 30, 2 गडी बाद, 105 धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी, भरपूर दबाव. 105 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. रन झाले स्कोर कार्डवर 30, 2 गडी बाद. पुढचा चेंडू राहुल सातवचा. या बी स्विच ऑन करण्याचा प्रयत्न केलाय. पंचांचं बोट हवेकडे चाललंय आणि पहा पंचाने इथे सांगितलंय, परंतु त्यानंतर दत्ता पवार पंचांच्या दिशेने धाव घेतोय. आज पवारचा वार या मॅचमध्ये पाहायला मिळाला नाहीये, परंतु इथे अंपायर सिग्नल आलाय. ओ यू टी म्हणजेच काय? चला परतीच्या प्रवासाला जाऊया. फलंदाज असेल ती बाद. कुणाल खोंड आता माघारी परतलाय. 3रा धक्का बसतोय टीमला. रेड रॉकर्स तुळजापूरला. रन झाले स्कोर कार्डवर 30, 3 गडी बाद. 30-3 आता संघर्ष करावा लागेल. या स्पर्धेचं नाव देखील आहे संघर्षनायक चषक. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांनी दिलेली शिकवण, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, नेहमीच तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आदरणीय यशवंतभाऊ नडगम करत असतात. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख, त्यांच्या कार्यकर्तृत्वाची उंची खूप मोठी आहे आणि त्यांना मात्र नेहमीच आम्ही सलाम करू. त्यांच्यामुळे या स्पर्धेत गेले 4 दिवस समालोचन करण्याची संधी मला देखील प्राप्त झाली. रत्नागिरी ते पुणे हे अंतर कापून मग आम्ही इथे दाखल झालो. त्यामुळे धन्यवाद सर्व आयोजकांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. धावा झाले स्कोर कार्डवर 30-3 गडी बाद. आता मॅचमध्ये कमबॅक होताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय अमित नाईक. राष्ट्रवादी चषक घाटकोपरची स्पर्धा अक्षरशः गाजवली या खेळाडूने. त्यानंतर मालवणमध्ये दाखल झाला. यंदा चंगामध्ये खूप चांगली खेळी करतोय, खूप चांगली बॅटिंग. या स्पर्धेसाठी आता इथे दाखल झालाय. पनवेल विभागातून एकटगरचा हा खेळाडू इथे दाखल झालाय. एक चांगला मित्र देखील आहे आमचा आणि तेवढा चांगला क्रिकेटर. रन झाले स्कोर कार्डवर आता 30, 105 धावांचं लक्ष म्हणजेच काय? इथून मॅचला जिंकण्यासाठी तब्बल 75 धावांची गरज असेल. ओव्हर नंबर 3 मध्ये राहुल सातव गोलंदाजी माकवळ. चला स्पीडअप करा, फार वेळ घेऊ नका. यानंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आहे. राहुल सातव ओव्हर नंबर 3 राईट नंबर राऊंड विकेटने हा बॉल बाहेर टाकले. अंपायर सिग्नल येतो, व्हाईट बॉल, खराब लाईन. सातत्याने भेदक गोलंदाजी करण्याच्या प्रयत्नात बन्नाट बेग इथे दाखवायचा आहे राहुल सातवला. तुम्ही लाईन खराब, अभय सिग्नल, व्हाईट बॉल. या चुका इथे टाळायच्या असतील. एक चांगला खेळाडू ऑलराऊंडरच्या भूमिकेत सातत्याने आपण पाहतो, परंतु इथे लाईनसाठी संघर्ष करतोय. थोडासा अडखळताना पाहायला मिळतोय राहुल सातव. अतिरिक्त धावा त्यांनी खर्च केलेत. आणखी एक इथे अतिरिक्त धाव मिळाली. रन झाले स्कोर कार्डवर 31-31. 74 धावांची इथून पुढे गरज असेल. चेंडू शिल्लक असतील या 74 धावांसाठी तुमच्याकडे. पुन्हा एकदा अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल, लाईन खराब. पहा राहुल सातव काय करतोय. कुठेतरी आता त्याला देखील विचार करावा लागेल. तो डोकील आता डोक्याला हात लावला आणि त्याने विचार केला असेल, ये मी क्या कर रहा हूं.
लाईन सातत्याने खराब, बर्दुआ कम बॅक करेल. एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढायचं असेल या मॅचमध्ये, करू वा मरू, फायनलची मॅच जिंका किंवा मरा, जिंकू किंवा मरू. इथे जिंकला तर या पर्वाचे तुम्ही अंतिम महाविजेते म्हणून लक्षात राहाल, आणि इथे पराभवाचा सामना करावा लागला तर 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. परंतु त्याआधी एका टीमला एका टीमची वाट देखील लावावी लागेल. एवढ्या सहजासहजी हा प्रवास पूर्ण करता येणार नाहीये. रे ड्रॉकर्स, तुळजापूरकडे देखील अनेक तारे सितारे आहेत. राहुलचा चेंडू उडवलाय ऑन साइडला, पहा हा फटका. अमित नाईक आला, त्याने पाहिला आणि बॉल उडवलाय आउट ऑफ द पार्क. यूज इट सिक्स. मंगेश अगदी गाणं देखील वाजते. अमित नाईक राहुल सातवला म्हणाला असेल, अहो शेट लई दिवसाने झाली या बेट. परंतु खरपूस समाचार घेतलाय. अकू टप्प्याचा बॉल बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर पाठवलाय षटकाराची मोहर. अमित नाईकच्या बॅटमधून षटकार. पहिला बॉल इथे फेस करत होता आणि षटकार इथे ठोकलाय राहुल सातव. पुन्हा एकदा सज्ज होईल. अव्वल पुढे टाकलाय बॉटमॅनच्या साईने, वळवण्याचा प्रयत्न झाला परंतु इथे मिस टायमिंग, टायमिंग जुळत नाहीये. बॉल येतो इथे डॉट बॉल, आधीच्या बॉलवर षटकार. बॉल तिथे थोडासा अकूट टप्प्याचा टाकला, लवकर पिक केला, शेवटपर्यंत नजर ठेवली. पुलचा शॉट आपल्याला पॉवरफुल पद्धतीने पाहायला मिळाला आणि हा षटकार आमचे बड्डे बॉय, आमचे मार्गदर्शक मित्र अगाजी पाया, या स्पर्धेचे आयोजक, आपणास उदंड आयुष्याच्या उदंड शुभेच्छा. आपलं कार्यकर्तृत्व असंच बहरत जावो. यावेळी स्विच ऑन करण्याचा प्रयत्न होता, स्पीटसाठी प्रयत्न केला गेला परंतु बन्नाट वेग. बॉल येतो इथे डॉट बॉल, षटकार आला. त्यानंतरचे दोन बॉल इथे निर्धाव टाकले. हे षटक इथे संपुष्टात येते. तीन षटकांचा खेळ इथे संपलाय. धावा झाल्या स्कोरकार्डवर आत्तापर्यंत 105 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 38 धावा. या संपूर्ण स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेणारे आमचे सर्व सहकारी, या सर्वांचा इथे यथोचित सन्मान देखील होईल. यशवंतजी भोसले उपाध्यक्ष रुग्ण हक्क परिषद, त्याचबरोबर रिया शेख, चेतन कसबे, प्रशांत मोहिते, शुभम वासकर, मालोजी निगडे, प्रशांत हरणे, अक्षय निर्मल, हे सर्व आमचे पंच, विनोद पोटे लाईव्ह टेलिकास्ट, त्याचबरोबर विनोद शिंदे, निखिल भोसले, साई साबळी साऊंड सिस्टीम, दीपक भोसले, नरेश देवटे, संतोष कदम, अमित भोसले, गणेश भोसले आणि द्रवेश लोंडे, या सर्वांचा इथे सन्मान केला जाईल. आता गोलंदाजी मागवर रोन करा. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बबलू पाटीलसाठी. हा बॉल थोडासा वेग वाढवला, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. बॉल आणि बॅटमध्ये भरपूर अंतर. बॉल येतोय डॉट बॉल, यष्टीच्या मागे पहा यष्टी रक्षक. त्याचबरोबर अजिज पटेल म्हणजे अज्जू पटेल यांचा देखील आम्ही येतूचे सन्मान करणार आहोत. या सर्वांचे सत्कार केले जातील. या सर्वांचं खूप चांगले योगदान या स्पर्धेदरम्यान लाभले. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे मार्गदर्शक, भक्कम आधारस्तंभ म्हणून नेहमीच ज्यांचा आधार आम्हाला असतो, ते आदरणीय यशवंत भाऊ नडगम. डॉट बॉलची ती सांगता होती रन झाली स्कोरकार्डवर 39. बबलू पाटील आता पोचलाय नॉन स्ट्रायकिंग इनला. अमित नाईक असेल स्ट्रायकिंग इनला. अमित नाईक विरुद्ध रोन करात, हे बॅटल इथे रंगेल. परंतु हा बॉल लॉंग लीगला उडवलाय. तिथे क्षेत्ररक्षक सुधीर साबळे बॉलवर येतोय, पेशाने आय टी इंजिनियर. परंतु क्रिकेट देखील भरपूर चांगलं खेळतो. ज्युनियर प्रीमियर लीगचं एक पर्व गाजवलं या खेळाडूने. बन्नाट वेगवान गोलंदाजी करतो. तो खेळाडू इथे बॉलवर येताना पाहायला मिळाला. रन मिळेल फक्त एक. रन करत पुन्हा एकदा जो येईल बबलू पाटीलसाठी. हा बॉल पुढे टाकला परंतु मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवले गेले. व्हॉट अ बॉलिंग, एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. पहा गोलंदाजांच्या कामगिरीवर टाळ्या वाजवत आहेत सर्व खेळाडू. प्रोत्साहन दिलं जाते. संघ भावना, टीम कोऑर्डिनेशन खूप महत्वाचं राहतं. विशाल दादा कांबळे या टीमचे मेंटॉर, ते देखील आता खुश असतील. परंतु एक पाय खाली वाकवला आणि त्यानंतर पाठवलाय बॉल. हा बॉल सर परशुराम भाऊ महाविद्यालयाला आता प्रदक्षिणा घालून संध्याकाळी परत येईल. पाठवलाय बॉल, 6 धावांसाठी षटकार, वन शॉट.
अमित नाईकच्या बॅटमधून मोठा फटका येतोय रन झाली स्कोरकार्डवर 47. रोहन खरतच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय पुढचा बॉल. यावेळी रोहन खरतने बॉल ओव्हर पिच टाकलाय, थोडासा वाईड यॉर्कर पिच करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्याने तो आतमध्ये वळण घेतोय. बॉल येते इथे डॉट बॉल, ओव्हरची होईल इथे सांगता. 4 षटकांचा खेळ इथे संपला, 105 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना स्कोरकार्डवर रन झालेत 47. गडी बाद झालीत आतापर्यंत 3 गडी बाद 47. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ शिल्लक असेल. रोहनने 2 षटकं टाकली, 14 धावा खर्च केले आणि आता ओव्हर नंबर 5 साठी सुधीर सांबळेला बोलावले गेले. सुधीर सांबळे पेशाने आयटी इंजिनियर, नुकतीच आपण चर्चा केली. शेवटच्या 12 बॉलचा खेळ शिल्लक. मायबाप कडारसिक अलोट गर्दी, सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आमचे मित्र अजिज पटेल म्हणजे अज्जू पटेल हे देखील आनंद घेत आहेत. हे क्रिकेटपटू व्यक्तिमत्व, भरपूर वर्ष क्रिकेट खेळले, त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. सर्व आमच्या आयोजकांचं खूप चांगलं कामकाज या संपूर्ण स्पर्धेत आपण पाहिलंय. चेतन कसबे प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून भरपूर धावपळ, आणि जसा सामना संपेल विकेट्सला हात लावू नका ही देखील सूचना दिली गेली आहे. ओव्हर नंबर 5 गोलंदाजी मागवर सुधीर साबळे. चला सुधीर फार वेळ घेऊ नका, बॅड लाईटची सबब नकोय. यानंतर आपल्याला पारितोषिक वितरण पूर्ण करायचंय, त्यामुळे थोडंसं फास्ट. स्ट्रायकिंग इनला बबलू, रन झाली 47. सुधीर साबळे ओव्हर नंबर 5 पहिला बॉल स्ट्रायकिंग इनला बबलूसाठी फुडी टाकलाय, बाय उडवलाय बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मधून पाठवलाय. 6 धावांची मोहर लिहून येतोय बबलू पाटीलच्या बॅटमधून षटकार. सुधीर साबळेचं षटकार आणि स्वागत केले, रन झाले जातात स्कोरकार्डवर 53. 3 गडी बाद 53. सुधीर साबळे पुढचा चेंडू, यावेळी बन्नाट वेग बॅटवर आदळलाय. बबलू पाटील तयार होता भरपूर वेगाने, बॅट फिरवली त्याने, बॅटचा स्विंग पहा, परंतु बॅटला ब्रश देखील झाला असावा बॉल. अतिशय वेगाने त्याने तर बबलू स्माईल देखील देताना पाहायला मिळाला, रिॲक्शन दिली बबलूने या बॉलवर. एक धाव इथे मिळते, एका धावीने धाव फलक पुढे सरकलाय, रन झाली 54. स्ट्रायकिंग इनला आता असेल अमित नाईक. अमित नाईकच्या बॅट म्हणून आतापर्यंत 2 षटकार आपण पाहिले. सुधीर साबळेच्या विरोधात पहिला बॉल तो इथे फेस करेल. हा चेंडू देखील लॉन साईडला वळवलाय भरपूर एलिव्हेशन बॉलवर. क्षेत्ररक्षक अमित तांबेने हा झेल घेतलाय मैदानाच्या आतमध्ये. आज अमित तांबे पाहायला मिळतोय, पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग केली, सेकंड इनिंग मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं, काल देखील एक चांगला झेल घेतलाय, आज देखील चांगला झेल. अगदी मूर्ती लहान परंतु कीर्तिमान या खेळाडूला स्पायडरमॅनची उपमा द्यावी का काय असाच प्रश्न पडलाय. भरपूर धावतोय, खूप चांगला फिटनेस, तेवढाच चांगला खेळ. आणि आता विकेटचं पतन, चौथा धक्का इथे बसतोय. अमित नाईकचा खेळ इथे थांबलाय, त्याची इनिंग इथे आता संपुष्टात येते. 4 गडी बाद, रन झाले स्कोरकार्डवर 54. तिथे 105 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय, म्हणजेच काय अजूनही 51 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बंटी, मामा बाचे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग इनला बंटी, नॉन स्ट्रायकिंग इनला बबलू. गोलंदाजी माकूर पुणे एकदा सज्ज होईल. सुधीर साबळे राईट मोर्दी विकेटने हा बॉल लोअर फुलटर सुद्धा ऑन साईडला खेळलाय. वॉन्ड्रे पाहिलं मिळते विद्य कार्पेटने, बॉल भरपूर वेगाने ट्रॅव्हल झाला. शरद पारगेने या बॉलला थांबवलं. टेनिस लाईव्ह क्रिकेटसाठी देखील खूप चांगले योगदान शरद पारगेचं. इथे रन मिळते 1. एका धावीने धाव फलक पुढे सरकले, रन झाले स्कोरकार्डवर 55. अजूनही 50 धावांची गरज. ओव्हर नंबर 5चा पुढचा चेंडू, बबलू पाटील स्ट्रायकिंग इनला सज्ज होईल. सुधीर साबळे निघालाय ओव्हर द विकेटने. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साईडला उडवलाय,
काऊ कॉर्नर मध्ये बॉल येईल तिथे क्षेत्ररक्षक दाबेल बॉलला थांबेल मयूर कारंडे परंतु रन नाही घेतले बबलू पाटील ने त्याला षटकार ठोकायचा आहे परंतु सुधीर साबळे संधी देईल का मयूर कारंडे ने आज चांगली कामगिरी दाखवण्याची नक्कीच प्रयत्न केला होता सुधीर साबळेचा पुढचा बॉल कुलवर डब्याचा चेंडू ब्रॉकोल मध्ये पेच केला तिथून बॉलचा लेडी पिक्स रिकवरला तर सिंगल घेतली रन झालीत अब तक 56 एनकाउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या जीवनावर आलेला चित्रपट आपण पाहिला असेल अब तक 56 तब्बल 84 एनकाउंटर केली आपल्या संपूर्ण कारकिर्दीत आणि धावा देखील झाल्यात अब तक 56 5 षटकांचा किती संपलाय 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर अब तक 56 गडी बाद झाली आतापर्यंत 4 गडी बाद 56 आता शेवटची 6 बॉल इथे शिल्लक असतील आणि 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज असतील 6 बॉलमध्ये 49 राहुल सातव गोलंदाजी मागवर दाखल झालाय पुन्हा एकदा पहिल्या ओव्हरमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळाला परंतु पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय त्याच्यावर तो गोलंदाजी मागवर सज्ज होईल शेवटचे 6 चेंडू 49 धावांची गरज परंतु या क्रिकेटच्या पटलावर काही होऊ शकेल आता जिंकायचं असेल तर काहीतरी चमत्कार करावा लागेल आणि जर चमत्कार केला तर जग तुम्हाला नमस्कार करेल राहुलचा पहिला चेंडू डिपिक्सरा कव्हरला पाठवलाय परंतु क्षेत्ररक्षक लेझी क्रिकेट तिथे क्षेत्ररक्षण करत असताना बॉल चालले डिपिक्सरा कव्हर मधून सीमारेषेच्या पलीकडे येतोय हा चौकार धावा मिळतील 4 रन झाली स्कोरकार्डवर आता 60 डावा ओंकार पोकळे अतिशय लेझी पद्धतीने आला लेझी ती दाखल झाला परंतु धावा गेल्यात 4 धावा मिळत आहेत यावेळी बाउन्स होता बॉल हवेत कव्हर्सला भरपूर वेळ बॉल हवेत आणि आता झेल नाही होऊ शकत ओंकार पोकळेने डीप एक्स्ट्रा कोरमधून भरपूर अंतर कापलं बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु तो पोहोचू शकला नाहीये आणि अगदी काही क्षणांमध्ये या पारितोषिक वितरणाच्या दिशेने जात असताना अंतिम सामन्याच्या दरम्यान आदरणीय आमदार सुनीलभाऊ कांबळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होणार आहे त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीने अगदी काहीच क्षणांमध्ये ते येतील यावेळी भरपूर एलिबेशन अंतर कापले बॉलने बॉल चालले सीमारेषेच्या पलीकडे अखेर बबलू पाटीलच्या बॅटमधून षटकार येतोय या षटकार आणि धावसंख्या पुढे सरकली टीमची टोटल आता स्कोरकार्डवर येऊन पोहोचली आहे 66 धावा सामना आता पूर्णपणे जुकलाय गोल्डन मॅन प्रशांत भाऊ सपकाळ स्पोर्ट्स फाउंडेशन सांगवी संघाच्या दिशेने विजयाच्या उंबरट्यावर आता संघ पोहोचतोय मार्गक्रमण करतोय शेवटचे 3 चेंडू इथे शिल्लक असतील बबलू पाटील स्ट्राइकिंग एंडला पुन्हा एकदा सज्ज होईल रन झाली 66 राहुल सातवचा हा चेंडू राईट मारामडी विकेटने यावेळी स्विच ऑन करण्याचा प्रयत्न स्विच इटसाठी प्रयत्न केला गेलाय डॉट बॉल 50 वेग अतिशय वेगवान चेंडू टाकलाय यावेळी लाईन चांगली राहुल सातव पहिल्या ओव्हरमध्ये ज्यावेळी गोलंदाजीला आला तिथे त्याने भरपूर संघर्ष केला अतिरिक्त चेंडू टाकले परंतु यावेळी तो कमबॅक करतोय इम्प्रुव्हायझेशन चांगलं इनोव्हेशन्स करावे लागतात तुम्हाला काहीतरी नवीन द्यावंच लागतं हा चेंडू देखील चांगला आहे 50 वेग डिपिक्सरा कव्हरला बॉल चाललाय एक धाव घेण्याचा प्रयत्न स्ट्राइकिंग एंडला बंटी असेल आणि आता यानंतर शेवटचा चेंडू या स्पर्धेतला शेवटचा बॉल इथे टाकला जाईल आणि या स्पर्धेतील या पर्वाचा संघर्षनायक चषक 2023 खुल्या गटातल्या स्पर्धेचा या पर्वाचा विजेता संघ ठरलाय गोल्डन मॅन प्रशांत भाऊ सपकाळ स्पोर्ट्स फाउंडेशन सांगवी अभिनंदन टीम सांगवी आणि रनरअपच्या भूमिकेत यावेळी समाधानी बाबू लागेल रेड रॉकर्स तुळजापूर तर सामना इथे फिनिश झालाय या संपूर्ण स्पर्धेसाठी विशाल भाऊ ओवाळ महेश भाऊ डबळे लहू सर लांडगे राजकिरण भाऊ ठोगे सनी भाऊ पंजाबी जॅक्सन पानिम सागर डागळे सुषमाताई कांबळे स्नेहाताई माने हिनाताई पामेन आकाश वाघ प्रणव वाळ अविनाश भाऊ मोरे
गौतम भाऊ शिंदे, अतुल भाऊ धाई तड़के, हे सर्व आमचे मान्यवर। या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष अधिकाधिक स्वागत करतो। यानंतर जाऊया मुख्य मंचाच्या दिशेने। ही स्पर्धा अंतिम सामना इथे संपुष्टात आलाय। या पर्वाचे अंतिम महाविजेते ठरलेत गोल्डन मॅन प्रशांत भाऊ, सबका स्पोर्ट्स फाउंडेशन सांगवी टीम अभिनंदन, दोन्ही संघांचं अधिकाधिक अभिनंदन। आणि आता ऐकूया सुमधुर संगीत। धन्यवाद। जंगल में शेर, बाहों में मोर, शेरों में चोर।